बहुत तकलीफ हो रही किसानों के नाम से, नहीं तुम्हारे को बिलकुल गाड़ी हटवणार नाही रे, कोणी गाड़ी हलवायचे नाही दिसून अजिबात, उगा गाड़ी निक माल अजिबात काय दुकान बिकान कोणी बंद नाही ठेवायचे, काही नाही चालले, काही मार्केट नाही, काही बंद नाही, काही लॉकडाऊन नाही, लॉकडाऊन नाही, सब चालू रखो, बिल्कुल चालू रखो। शेतकरी बिचारे माल विकून राहिली इथं आणि म्हणतात की गाड्या लावू नका, नमूक करू नका, शेतकऱ्यांना की आठ दिवस मालाच नाही आणायचा भाजीपाला, आणि पाय तो काय खाता आणि कसे जगता, बरोबर उद्या ऑर्डर देते ना सर, समजा की हे काही शेतकरी उद्यापासून आपल्याला देणार नाही, सर्वात आहे शेतकऱ्यांनी यायचं माल खाऊ घाला जनावर आहे, म्हणजे झालं 10 रुपये 8 रुपये ना ते माल विकून राहिले फक्त टरबूज आणि खरबूज फक्त, लाज आणि शरम वाटायला पाहिजे, आमचं प्रोडक्शन कॉस्ट आहे 15 रुपयाची आम्ही, बरं आता मी उद्या ऑर्डर देऊन टाकतो, शेतकरी येणारे 8 दिवस कोणी भाजीपाला आपल्याला आणणार नाही, उद्या सांगतो, उद्या असं काय करू, टेन्शन नको घेऊ तू, उद्यापासून एकही शेतकरी अकोल्यात भाजी बाजार आणणार नाही, भाजीपाला आणणार नाही, आलं तर का बहुत तकलीफ हो रही किसानों के नाम से, नहीं तुम्हारे को शेतकऱ्यांच्या नावाने खूप त्रास होऊन राहिला, नाही तर तुम्हाला शेतकऱ्यांचा आवाज व्यवस्था करतो त्यांची, आपण पाहतो ना एक असं ठिकाण जे उलट हे असं या इथून तिथपर्यंत आलं झालं तर लोक बसून ऐका ना माझं, इथे एका शेतकरी सप्लायझर गर्दी केली, सर्व शेतकरी इथे करता, सर्व शेतकरी नाही ना इथे करता, तिथे शेतकरी नाही, जे शेतकरी असते तर शेतकऱ्याचा माल असेल ना तो, हा काय सहायता कारखान्यात तयार झाला काय माल, अरे आपण हे ज्यांना जागा देतो तिथं आपण जागा दिलो त्यांना, एका ठिकाणी गर्दी केली ते तुम्हाला चालते, नाही नाही आपण त्यांना करतो ना जागा देतो तिथं खूप मोठे आहेत, तुम्हाला सांगतो तुमचं काही चुका नाही आहे, लोक ज्या तुझ्या हातामध्ये गळतीचे घेऊन देतील की नाही बघायले, लोक ऑलरेडी परेशान आहेत साहेब भरपूर, म्हणजे तिथं साधारण 10 लाख लोक जमा आहेत त्या बंगालमध्ये, त्याच्यामध्ये तिथं कोरोना नाही होत, महाराष्ट्रातच कोरोना आहे फक्त,